नमस्कार, मी स्कूलच्या लाईव्ह चर्चा सत्रामध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज दिवाळी आहे. दिवाळी हा आपल्यासाठी सर्वात मोठा सण जो आपण फार आनंदाने साजरा करतो. पण हा आनंदाने साजरा करणारा सण खरंच पर्यावरणपूरक आहे का? हा सण साजरा करण्यासाठी जो आपण प्लास्टिकचा थर्माकोलचा वापर करतो, तर पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी काय पर्याय असू शकतात हे बघण्यासाठी आज आपण आलेलो आहे पुण्यातील कुंभारवाडा येथे. तर आपण आज बघूयात पर्यावरणपूरक अशा कुठल्या कुठल्या वस्तू आहे ज्याचा वापर करून आपण दिवाळी आनंदाने साजरी करू शकतो. तर आता श्याम कुंभार यांच्या दुकानात आपण आलेलो आहोत आणि आपण वस्तू बघूयात यांच्या दुकानामध्ये काय काय वस्तू दिवाळीसाठी आलेल्या आहेत त्याबद्दल. तर बराचसा माल संपलेला आहे, थोडीशी व्हरायटी राहिलेली आहे तेवढी दाखवतो. हे कुबेरपंथी आहे, हे दोन वाटा ठेवलेले आहेत तिथं. बाकीची पंथी हे घरात लक्ष्मीपूजनाला पुसतात आणि जे आम्ही पाच पंथी मोर बनवतो ते रांगोळीसाठी घेतात, म्हणजे रांगोळीवर बेसमेंटसाठी. हे जे कुबेरपंथी ही पूजेला चालते आणि ही मातीची आहे पूर्ण आणि हँडवर्क आहे, हाताने बनवलेली आहे पूर्ण ही. त्याच्यानंतर हे दिवे आहेत, हे रांगोळीमध्ये ठेवण्यासाठी बनवलेले आहेत. हे असे ते असे ठेवू शकतात. पाच पंथी मोर आत्ता शिल्लक नाही आहेत. त्याच्यानंतर असे वेगळे लहान मुलांसाठी किंवा मुलींसाठी पेंटिंगला स्कोप म्हणून किंवा मातीचे हे छोटे छोटे प्राणी बनवतो आम्ही. त्याच्यात कासव आहे, बदक आहे, मासा आहे, हत्ती आहे, वेगळे वेगळे प्रकार येतात. हे मुलांसाठी आपण स्माइली बनवतो, म्हणजे जेणेकरून त्यांना पेंटिंगची आवड होऊन प्लस दिवाळीमध्ये पंती वगैरे यूज करू शकता. हे तुळशीतले दिवे आणि हे जे आपण हे आता दोन वर्ष आले आपण हे तोरण बनवतो, की जेणेकरून प्लॅस्टिकचे तोरण जे बाजारात आहे हे पेंटिंग केले ना खूप सुंदर दिसतात. आणि हे असे जरी धुवून लावले तरी काही प्रॉब्लेम नाही. आपण वेगवेगळे प्रकारचे बनवतो, चार पाच प्रकार असतात. बेलचे आहेत, नारळाचे आहेत, पानाचे आहेत. ह्याला आंब्याच्या पानाचा आकार दिलेला आहे आपण. ह्या अरोमा लॅम्प आहे, ह्या आपण चिनी मातीचा वगैरे न बनवता आपण फक्त मातीचा बनवलेला आहे. ह्याच्यावरती आपण कापूर वगैरे ठेवून शकतो, याच्या खाली दिवा लावू शकतो. चिनी मातीच्या पंत्यांचा उपयोग नाही फारसा, कारण गरम होते पंती, ते माती गरम होत नाही. आता आपण साईडला जर धरलं असेल हे असं इथं धरलं तर ह्याला जर चटका नाही बसणार, पण चिनी माती असेल तर ह्याला चटका बसू शकतो. त्याच्यामुळे ते आम्ही ठेवत नाही. लहान मुलांची दिवाळी असते पण त्यांना हात लावू शकतात. हे असं आपण मातीचे आकाशकंदील बनवतो, जेणेकरून फुटत नाही, काही नाही काही नाही, एकदम मजबूत आहेत. आणि पेंटिंग करून जर लावले ते एकदम क्लास. ही मातीची प्लेट आहे. आपण पूजेसाठी लक्ष्मीच्या पूजनाच्या दिवशी पूजा करतो. त्याची 11 दिव्यांची आहे, ती मातीची आहे. ती ही गणेश लक्ष्मीची प्लेट आहे, ही सुद्धा शुभ मानली जाते. ही टेराकोटा मातीची बनलेली आहे, याला जास्त मागणी आहे आता. आणि अशी टेराकोटाची गणेश लक्ष्मी सुद्धा आहे आपल्याकडे, याला सुद्धा मागणी आहे. आणि हे पाऊल लक्ष्मीपूजनला पाऊलांसुद्धा मागणी आहे, हे सुद्धा टेराकोटामध्ये जातं. हे कासव आहे किंवा हे असं नारळ सुद्धा चालला जातो. तुळशीपाशी लावण्यासाठी हा नारळ सुद्धा मागणी आहे. आपण जे चिनी मातीचे न वापरता प्रॉपर मातीचे किंवा टेराकोटा मातीचे वापरून आपण त्याला हे करतो की चिनी माती न वापरता लोकांनी मातीला सहकार्य करावे. आता आपण आलोय बांबू मार्केटमध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की आपण जे दिवाळीला प्लास्टिक किंवा थर्माकोलचा वापर करून बनवलेले जे आकाशकंदील असते त्याचा वापर करतो, तर पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्याला बांबूपासून बनवलेल्या, जसा की आपण आकाशकंदील बघू शकतो, तर याचा आपण उपयोग करू शकतो. इथं आपल्याला बऱ्याच वस्तू दिसतील बांबूपासून बनलेल्या, ज्यांचा उपयोग आपण दिवाळीसाठी करू शकतो.
दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा।